भागलपुर जिले से फरार हुए एक अपराधी को नागपुर पुलिस ने गोपनीय जानकारी के आधार पर गिरफ्तार किया। पकड़ा गया आरोपी मोहम्मद तनवीर आलम बताया गया। वर्ष 2017 में तनवीर के खिलाफ भागलपुर जिले में विस्फोटक सामग्री और आपराधिक षड्यंत्र सहित दो धाराओं के तहत मामला दर्ज हुआ था। इस मामले में वह 4 वर्षों से फरार था। पिछले दिनों उसने फेसबुक पर भागलपुर के एसपी को चैलेंज किया, जिसमें उसने लिखा था कि तनवीर हिसाब चुकता करने वापस आ रहा है, कोई उसे पकड़ कर दिखाए। इस बीच नागपुर पुलिस के क्राइम ब्रांच यूनिट 3 को जानकारी मिली कि भागलपुर से फरार तनवीर नामक एक अपराधी अपना नाम बदलकर नागपुर में रह रहा है। पुलिस ने अपराधी की जानकारी इकट्ठा की, साथ ही भागलपुर पुलिस से भी संपर्क किया। जानकारी मिली कि तनवीर आलम की लंबे समय से खोज चल रही है। सोशल मीडिया पर पोस्ट करने वाला भी वही है। तुरंत क्राइम ब्रांच के यूनिट 3 ने तनवीर को हिरासत में ले लिया। भागलपुर पुलिस की टीम जल्द ही नागपुर पहुंचने वाली है। डीसीपी गजानन राजमाने और एसीपी नलवाड़े के मार्गदर्शन में इंस्पेक्टर प्रदीप रायनवार, एपीआई माधुरी नीरकर, एएसआई रफीक खान, ईश्वर खोड़े, अनिल जैन, रामचंद्र कारेमोरे, मिलिंद चौधरी, टप्पूलाल सूटे, संतोष चौधरी, अनुप तायवाड़े, दीपक और वर्षा हटवार ने कार्रवाई को अंजाम दिया। गुन्हे शाखेला साधारणपणे 15 दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की भागलपूर इथे गुन्हा केलेला एक फरार आरोपी नागपूर शहरामध्ये राहत आहे आणि त्यानं त्याच्या फेसबुक आय डीवरून भागल पोलिसांना चॅलेंज केलेलं होतं की मुझे पकड के दिखाओ, अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। त्याच्याविषयी मी माहिती काढलं तर तो मोमिनपुरा ह्या भागामध्ये राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। याबाबत आम्ही भागलपूर पोलिसांशी संपर्क साधून तो खरोखर पाहिजे आरोपी आहे का याची खात्री केली। ज्यावेळेला आम्हाला खात्री झाली की तो भागलपूर पोलीस स्टेशनच्या 2017 एका गुन्ह्यामधून फरार आहे आणि त्याच्याविरुद्ध अटक वॉरंटसुद्धा काढण्यात आलेलं आहे। त्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि भागलपूर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। 2014-17 या दरम्यान त्याच्याविरुद्धात भागलपूर मधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 6 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यानं 2 वर्षापासून तो नागपूर येथील धोबी ह्या एरियामधील मोमिनपुरामधील एरियामध्ये तो राहत होता आणि ते कपडे शिलाईचं काम करत होता। आरोपीचं नाव आहे मोहम्मद तन्वीर मंजूर आलम। नागपूरमध्ये 2 वर्षापासून तो राहतो पण त्याच्या विरुद्ध नागपूरमध्ये कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। हो बरोबर आहे, त्याची फेसबुक आय डी आहे तन्वीर राका नावाची आणि त्याच्यातून त्यानं भागलपूर पोलिसांना चॅलेंज केलं होतं की मुझे पकड के दिखाओ, मैं वापिस आ रहा हूँ आपका हिसाब किताब देने के लिए, अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट त्यानं टाकलेली होती। नाही अशी काही माहिती नाही आहे, पण त्याच्याविरोधात 2018 भागलपूर कोर्टानं त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलेलं होतं। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।